करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार। तुषार, सुगरणच्या किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। थँक्यू सुगरण। मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार। शेफ, आज कोणती इनोव्हेटिव्ह रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे? अंडा आवडतं का तुला? हो, खरं तर कोणाला नाही आवडत, कारण अनेक प्रश्न आहेत, ते व्हेज आहे का नॉन व्हेज आहे, आपण त्याच्यात अजिबात पडायचं नाही। अगदी मस्तपैकी अंडा एन्जॉय करायचं, कारण अनेक रेसिपीज एग मध्ये आहेत ज्या आपण सुगरणच्या माध्यमातून आता बघणार आहोत हळूहळू। सो आज पहिली आपण अंड्याची रेसिपी करणार आहोत, चीज कॉर्न मसाला भुर्जी। ओके, मस्त चीज कॉर्न मसाला भुर्जी आता आपण पाहणार आहोत। आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या। साहित्य: अंडी 3, कॉर्न 1 बाउल, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेले लसूण 2 चमचे, आल्याचे तुकडे 1 चमचा, हिंग 1/2 चमचा, लाल मिरची पावडर 2 चमचे, चाट मसाला 1/2 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं चीज, बटर आणि मीठ। कॉर्न चीज मसाला भुर्जीचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आम्ही इथे तयारी करून घेतलेली आहे। शेफ, आता सुरुवात करूया। पॅन दे, बटर घेतल्या घेतल्या माझे मला तुझे एक्सप्रेशन बघायचे होते। आवडतं ना तुम्हाला पण बटर? सगळ्यांना आवडत, आवडत। आणि ह्या रेसिपी मध्ये तर बटर आणि चीज जरा थोडस प्रमाणात जास्त आहे। 2 चमचे बटर, चमचा दे मला, लसूण बारीक चॉप केलेला 2 चमचे, आल्याचे तुकडे 1 चमचा, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं। कारण पटकन हिंग घातलं ना तर मध्ये करपत बटरवरती, सो ह्याच्यावरती टाकायचं आपल्याला 1/2 चमचा हिंग। हे चांगलं परतून घ्यायचं। आपण नेहमी अंड्याची भुर्जी रेग्युलर पद्धतीची तर खातोच, पण ही जरा एकदम हटके आहे। मी तेच विचारणार होते शेफ, अंड्याची भुर्जी हा तर खूपच कॉमन पदार्थ आहे, मग तुम्ही काय इनोव्हेट केलं याच्यामध्ये नवीन? तेच मला फार उत्सुकता लागून राहिली होती। आलं लसणाचे तुकडे आपण घालतो का भुर्जी? नाही घालत ऍक्च्युली, तिथे घातला घातलंच मला कळलं इनोव्हेशन। पण हिंग पाहिजेच, आपण जेव्हा कोणताही अंड्याचा प्रकार करतो तेव्हा हिंग पाहिजे, म्हणजे आपल्याला पोटाला अंड बाधत नाही। थोडस लालसर झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला कांदा मिक्स करायचा आहे। ओके, एक मोठा कांदा आहे म्हणजे 1 वाटी, त्याच्यामध्ये कॉर्न जे आहेत ते घाल, कॉर्न मध्ये पण स्टार्च आणि प्रथिन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असतात, कॉर्न पण खूप इम्पॉर्टंट आहे। खूप कॉर्न खाल्ला पाहिजेच खरं म्हणजे, आणि या दिवसात खूप फ्रेश कॉर्न्स मिळतात, या दिवसात तर जास्तीत जास्त सेवन करणं गरजेचं आहे थंडीच्या काळामध्ये। थोडंसं आपण गॅस मोठा करूया। चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका, आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप। आपण हे शिजवून घेतलेले कॉर्न नाही आहेत, नुसते कॉर्न घेतलेले होते। त्याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली मिरची घातली तरी देखील चालेल, पण लाल मिरची पावडरनी रंग छान येतो त्याला। 2 चमचे लाल मिरची पावडर, आपल्या आवडीनुसार, आपण थोडंसं स्पायसी आवडत असेल तर थोडं स्पायसी नक्कीच चालेल। चवीनुसार मीठ, दोन
बारीक चिरलेली कोथिंबीर। आपण एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर सगळी वापरणार आहोत। आता त्याच्यातली अर्धी मिक्स करणार। कोथिंबीरमुळे पण भुर्जीला एक वेगळा स्वाद येतो। हे झालं मसाला कॉर्न तयार। पण त्याच्यावरती थोडासा चाट मसाला। आहा, एक साधारण अर्धा चमचा चाट मसाला, चीज, चीज देखील आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो। थोडंसं आपण आत्ता घालणार आहोत आणि थोडं परत वरनं घालणार आहोत, त्याच्यामुळे आत्ता फक्त आपण थोडंसंच घालतोय। हे सगळं मस्त मिक्स करायचं आणि जे अंडं देखील खात नाहीत त्यांनी ही भाजी बाजूला काढून ठेवायची। वेजवाल्यांची सोय झाली। yes. आणि आता आपण त्याच्यामध्ये अंड मिक्स करूया। ओके, आपल्याला ही तिन्हीच्या तिन्ही अंडी वापरायची। हो, हे प्रमाण तीन अंड्याचा बरोबर आहे भुर्जीच। तर आपण गॅस थोडा मोठा करूया। हे जरा फक्त मिक्स करशील तू? हो, मी अंडी फोडतो। ओके, काय होतं, अंड त्याच्यात टाकलं ना की लगेच मिक्स झालं पाहिजे। ओके, तर ती भुर्जी आणखीन छान होते। काय नाही योगिनी, आत्ता तू मदतीला होतीस म्हणून हे शक्य झालं, पण जर आपल्या घरी कोणी नसेल आणि आपल्याला एकट्यालाच स्वयंपाक करायची जबाबदारी असेल तर अशा वेळेला ही तिन्ही अंडी आपण एका बाउलमध्ये फोडून घेऊ शकतो आणि मग ह्याच्यामध्ये मिक्स करू शकतो। त्याच्यामुळे काय होतं की सुग्रणच्या किचनमध्ये तू इतकी जी काही मला मदत करतेस ना, खूप बरं वाटतं ते। माय प्लेजर शीव। म्हणजे आपल्याला भुर्जी पण खाता येते आणि कॉर्नचा स्वादही त्याच्यामध्ये छान येतो। एकदम बारीक गॅस करायचा आहे आता आपल्याला, एकदम स्लो फ्लेम। चीज, सगळीकडे छान चीज ते पसरलं गेलं पाहिजे। तर तो चीज आणि कॉर्नचा जो फ्लेवर आहे ना तो त्याच्यामध्ये उतरतो। आणि मुलांना ही भुर्जी तर खूप आवडते। एवढं सगळं कॉर्न पण, चीज पण, बटर पण असल्यानंतर कोणाला नाही आवडणार अंड असल्यानंतर। कोथिंबीर, मस्त प्रकारे प्रोटीन युक्त रेसिपी तयार झाली। क्या बात है, अशा पद्धतीने कॉर्न चीज मसाला भुर्जी तयार झालेली आहे। हो, आम्ही मस्त सर्व करून घेतो, गार्निशिंग करून घेतो। तुम्ही काय करणार? तोपर्यंत साहित्य आणि कृती लिहून घेणार, हो ना? लिहून घ्या। साहित्य, अंडी 3, कॉर्न 1 बाउल, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेले लसूण 2 चमचे, आल्याचे तुकडे 1 चमचा, हिंग 1/2 चमचा, लाल मिरची पावडर 2 चमचे, चाट मसाला 1/2 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं चीज, बटर आणि मीठ। कृती, प्रथम पॅनमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण, आल्याचे तुकडे, हिंग, बारीक चिरलेला कांदा, कॉर्न, लाल मिरची पावडर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला
आणि किसलेलं चीज घालून मिश्रण व्यवस्थित टॉस करा. आता त्यात अंडी फोडून घाला आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. आता तयार भुर्जीवर वरून चीज किसून घाला. तयार भुर्जी प्लेटमध्ये काढा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे चीज कॉर्न मसाला भुर्जी तयार. गरमागरम चीज कॉर्न मसाला भुर्जी तयार आहे आणि आता मी ती टेस्ट करणार आहे. मस्त भुर्जीची टेस्ट मस्त लागते आणि ती पावात घालून कॉर्न भुर्जी एकत्र सगळ्या मसाल्यांसकट मस्तच लागत. चाट मसाल्याने एक त्याला वेगळा स्वाद येतो म्हणून आपण मिरची न वापरता फक्त लाल मिरची पावडर वापरली आहे. आणि मुलं जेव्हा कॉर्न वगैरे खातात चीज खातात तेव्हा मिरची दाताखाली जाऊ नये म्हणून आपण लाल मिरची पावडर. पण चाट मसाल्याने अजून एक वेगळा स्वाद येतो कारण कॉर्न आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं की फक्त सगळं झाल्यावरती वेज जे आहेत प्युअर ज्यांना अंड पण नाही आवडत त्यांनी थोडंसं बाजूला करायचं आणि मग त्याच्यात अंडी फोडून टाकायची. ही भुर्जी तयार होते. वा वा मस्त 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 झाली ही रेसिपी. थँक्यू सो मच शेफ, इतकी छान रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल. थँक्यू मंडळी. आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला मंडळी आज आपण इथेच थांबतोय. उद्या भेटूयात सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या रेसिपींसह. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार. सुग्रण करते संसार सुखाचा.